bola 3. Não, na frente da bola 3. Challenge Munde sai, Krishna Munde Maharashtra Rajya. नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गात लोककण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गात लोककण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील. ओम बोलल्याने आपल्या मनाला शांती मिळते आणि जय श्रीराम बोलल्यावरती आपण पापातून मुक्त होतो आणि जय शिवराय जेव्हा आपण जेव्हा बोलतो तर तेव्हा आपल्याला 100 वाघांची ताकद मिळते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंदगड नगरीमध्ये श्री शिवतीर्थ स्थळाचा आज लोकार्पण सोहळा होणार आहे आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब, तसेच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब, तसेच चंदगड विधानसभेचे आमदार श्री राजेश पाटील साहेब पण त्या लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत. तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा. या स्मारकाचं प्रवेशद्वार म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावरील गुंजन दरवाज्याची प्रवेशद्वाराचं उद्घाटन पालकमंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी होत आहे. गांधीच्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन पालकमंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या शुभहस्ते होत आहे. उद्घाटन धार्मिकच्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन आणि ग्रंथालयाचं उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांचं आगमन व्यासपीठावर होत आहे. शक्तीस्थळ समितीच्या सदस्यांच्याकडून मान्यवरांचं स्वागत या व्यासपीठावर होणार आहे. कृपया व्यासपीठावरील मान्यवरांनी कृपया खाली व्यासपीठ मोकळा करून द्यायचं आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज जय. छत्रपती श्री संभाजी.
शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके बघणार आहोत, तर तो पण ब्लॉग नक्की बघा. आणि आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रहा. बाय बाय.